यमगरनी येथे प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ व दि शेतकरी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सभा पार पडली. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्व सभासदांचे हित जोपासण्याचे कार्य आतापर्यंत केलेले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी कार्यतत्पर आहे असे मत प्रभाकर पोकळे यांनी प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ लिमिटेड व शेतकरी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यमगरनी या दोन संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यमगरनी प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ व शेतकरी मल्टीपर्पजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये सभासदांच्या व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करत राहणार असल्याचे सांगितले. कारभार आमच्या चेअरमननी तसेच आमच्या सेक्रेटरीनी आज काय परिस्थिती आहे, ती आर्थिक परिस्थिती काय आहे, तिची सगळी वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडलेली आहे. मित्र, फार मोठा मी वक्ता नाही, पण अतिशय प्रामाणिकपणाने सगळ्या संचालक मंडळांना घेऊन, वेळ पडली तर वडीलधाऱ्या माणसांना घेऊन आम्ही विधायक कार्य करायचं या एकाच प्रेयाने हे प्रेरित होऊन आम्ही सर्वजण मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने या दोन्ही सोसायटी चालवायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही एक स्वाभिमानाची गोष्ट साहेब, आम्ही ही सोसायटी पीके पे स्थापन करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, पण त्याच्यावर सुद्धा मात करत असताना आम्हाला गेल्या या 7-8 वर्षात आमचा सभासद बांधव जो आमच्यावर अत्यंत प्रामाणिकपणाने प्रेम करतो अशासाठी आम्हाला 3 वेळा कर्ज माफी झाली मित्र. आणि आज ह्या वर्षी या अस्मानी संकटाने शेतकरी आमचा सगळा अडचणीत असताना देखील आमच्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना आम्हाला प्रामाणिकपणाने त्यांना खर्चाला, त्यांच्या बायका मुलांना असू दे, शेतीच्या कामासाठी असू दे, प्रामाणिकपणाने आम्ही त्यांच्या घराघरात पैसे पोहोचवायचे काम केले मित्र. आणि सभासद बंधूंनी, ग्रामस्थांनी आमच्याकडे राजकीय दृष्टीने न बघता आम्ही खरोखर प्रामाणिकपणाने सामाजिक दृष्टिकोन जवळ ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आम्ही पुढची वाटचाल करत आहोत. इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्या जे शेतकरी बांधव असतील किंवा अजून आमच्या संस्थेमध्ये कोण सभासद नसतील, जे पात्र शेतकरी असतील, त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करूया. आणि इतर सोयीचे असतील त्या सगळ्या नमुन्यांना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करूया. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि इथून पुढच्या काळात तुम्ही आम्हाला सर्व मंडळी सहकार्य करशील अशी आशा बाळगतो. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शालेय मुलींच्या मार्फत स्वागत गीत गाण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नितीन निपरे यांनी केले. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त अशा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ही एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम या दोन्ही संस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर 1994 पासून जी शेतकरी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आज तागायत या संस्थेच्या माध्यमातून आमचे मित्र माननीय प्रभाकर पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली 1994 पासून आज तागायत संस्थेच्या माध्यमातून विविध अशा सामाजिक उपक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन करून या ठिकाणी यमगरनीतील शेतकरी सभासदांचं हित जोपासण्याचं काम या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत. यावेळी प्राथमिक कृषीपतीन सहकारी संस्थेचे सेक्रेटरी बापू भिवसे यांनी अहवाल वाचन करताना म्हणाले, या संस्थेची वार्षिक उलाढाल 6,99,81,306 इतकी आहे. सभासद संख्या 370 असून शेअर भाग भांडवल 12,92,000, बिल्डिंग फंड 8,50,000 इतके आहे, मुदत ठेव 12,64,000 रुपये व कर्ज वितरण 76 लाख, बीडीपी कर्ज 12 लाख, गुंतवणूक बीडीसी बँक 4,75,000, नफा 1,20,718 रुपये असल्याचे सांगितले. बीडीसी बँकेमध्ये शेअर 4,75,000 रुपये, बीडीसी बँक कॉल डिपॉझिट रिझर्व कॉल डिपॉझिट 14,52,000 रुपये, रिझर्व फंड 1,80,000 रुपये व इतर ठेवी एसबीआय आणि सीडी 34,89,000 रुपये आणि खत स्टॉक जवळ 10,48,000 रुपयाचा स्टॉक आहे. आवाज झाला 1,20,718 रुपये इतका नफा झालेला आहे. भेटी आवाज झाला बीडीसी बँकेचे चेअरमन रमेशांना कत्ती, हसीनाथ कारखान्याचे माजी चेअरमन
माजी आमदार प्राध्यापक सुभाषजी सर, विधान परिषद सदस्य आमदार मंतेशरना कवडगीमठ, बीडीसी बँकेचे संचालक चिंगळे सर, या धोरणास अनुसरून सर्व कामकाजात अनमोल सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच सर्व सभासदांचे सहकार्य मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून अहवालसारांचे ताळेबंद नफा तोटा पत्रक नफा विभागाने आपणापुढे सादर करत आहे त्यास मंजुरी द्याल अशी आशा बाळगतो. नफा विभागाने खालीलप्रमाणे रिझर्व्ह फंड 25%, 30,180 रुपये, बिल्डिंग फंड 10%, 12,072 रुपये, सहकार शिक्षण निधी 2%, 2,414 रुपये, अनुत्पादक असती 15%, 18,108 रुपये, धर्मादाय फंड 5%, 6,036 रुपये, कर्ज बुडीत फंड 5%, 6,036 रुपये, डेड स्टॉक फंड 5%, 6,036, तेजी मंदी फंड 2%, 2,414 रुपये, नोकर कल्याण निधी 2%, 2,414 रुपये, नोकर बोनस 34,000, शिल्लक राहिलेला नफा रिझर्व्ह फंडात 1,008 रुपये वर करण्यात आलेला आहे. एकूण टोटल 1,20,718 रुपये वर करण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सेक्रेटरी संजय खोत अहवाल सादर करताना म्हणाले, 133 सभासद असून भाग भांडवल 73,700 इतका आहे. तर अहवाल सालामध्ये 60,000 लिटर दूध खरेदी विक्री केली आहे. अहवाल सालामध्ये संस्थेचे काम उत्तम प्रकारे झाले असून संस्थेच्या प्रगतीत अधिक भर पडलेली आहे. आपली संस्था ही सहबळावर खंबीरपणे उभी आहे हे आपल्याला ताळेबंद नफा तोटा पत्रकावरून दिसून येईल. गुंतवणूक बीडीसीसी बँक सौंदर्गा 4,92,000 रुपये एपडी आहे. बँक ऑफ इंडिया शाखा निप्पाणी 3,21,000 रुपये एपडी आहे. सौंदर्गा सिंडिकेट बँक यमगरणी 1,57,000 एपडी आहे. बिरेश्वर बँक शाखा सौंदर्गा 1,31,000 एपडी आहे. पीकेपीएस यमगरणी 3,00,000 रुपये एपडी आहे. बीडीसीसी बँक शेअर 25,000 रुपये. हलसीनाथ सहकारी साखर कारखाना शेअर 10,000 रुपये. अशी 14,34,000 रुपयाची आपली गुंतवणूक आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय क्रीडा साहित्य वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूरग्रस्तांना केलेल्या सेवेच्या कार्यासाठी स्वयंसेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी निप्पाणी विद्युत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास यमगरणी प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ व शेतकरी मल्टीपर्पज संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद यमगरणी गावच्या महिला युवक वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कदम यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले.